खुरपा लागतं तसा मोरा शेखदेवाने आदिलशाहीचा जो भरवांचा नांगर फिरवला तो बारामतीपर्यंत गेला होता. छत्रपीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, कदाचित तुम्ही पवार नसू शकाल. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धर्मवीर पुत्र संभाजी महाराज हे आमच्यासाठी ज्योतिर्लिंग आहे आणि देश धर्मवीर नव्हते हे म्हणणारे नक्की अफजल खान, शाहिस्त खान, उज्बेकिस्तान, अफजल खान यांच्याच कुळातून आलेली पिढी आहे. यापुढे कुठचीही राजकीय घर्षण आपल्याला मळून काढायचे. स्वतः थोरल्या गादीचे वारसदार असलेले छत्रपतींचे वंशज महाराज शिवेंद्र सिंह इथे उपस्थित आहेत. परवाच्या दिवशी करवीर गादीच्या संभाजी महाराजांनी सांगितलं ते धर्मवीरच होते. औरंगजेबानी छत्रपती संभाजी महाराजांच्या परम पुण्य आत्म्याला जेवढ्या यातना दिल्या नसतील तेवढ्या या नीच दुष्ट शब्दांनी त्यांना यातना झाल्या असतील. छत्रपीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, कदाचित तुम्ही पवार नसू शकाल, पण छत्रपीर संभाजी महाराज धर्मवीरच होते. आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा राजकीय नाहीये, हा हिंदू राष्ट्रवादाचा लढा आहे. हिंदूंच्या पायातलं राजकारण, हिंदूंच्या पायातलं अर्थकारण, हिंदूंच्या पायातलं समाजकारण, हिंदू हिताचंच राजकारण आणि हिंदू हिताचं राजकारण आणि राजकीय दृष्ट्या प्रगल्भ हिंदू निर्माण करणं हे या देशाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि आमच्या पितृदेवतांच्या रक्तातून आणि मातृदेवतेच्या गर्भातून आम्हाला आमचा धर्म प्राप्त झालाय. कुठच्या राजकीय पक्षाच्या दीड दमडीच्या हरामखोराने आम्हाला धर्माची व्याख्या समजावून सांगण्याची गरज नाही. मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे गाढवाचा नांगर जसा शेतकरी शेतात कितींदा जरी त्याने मशागत केली तरी काँग्रेस उगवतच, त्याला वारंवार खुरपावं लागतं, वारंवार खुरपावं लागतं, तसा मोरा शेखदेवाने आदिलशाहीचा जो गाढवांचा नांगर फिरवला तो बारामतीपर्यंत गेला होता. आणि तिथे हरामखोर पिढीला जन्म लागली. बघा आम्ही 18 जातीतले 12 मुलीकडे आहे. मराठ्यांचं सर्वोच्च नेतृत्व करणारा छत्रपती इथे व्यासपीठावर आहे. छत्रपतींच्या चरणांशी छत्रपती पुन्हा बसले आहेत. आम्ही त्या परम पवित्र काशी विश्वनाथाच्या भगव्याची शपथ घेऊन सांगतो, आम्हाला पक्षांचे लंगोट नेसायचे नाही आहे. आम्हाला काशी विश्वनाथाचा हा परम पवित्र भगवा ध्वज, हा आमचा राष्ट्रध्वज आहे, हा आमचा धर्मध्वज आहे, हा आमच्या पितृदेवतांचा धर्म आहे. आणि पितृदेवतांचा अपमान करणाऱ्या कुठच्याही दुष्ट राजकीय व्यवस्थेला तुम्ही क्षमा करू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.